काय आठवतंय का? काय काही लपवताय का तुम्ही माझ्यापासून? काय लपून ठेवलेला हा? जा काय आता तुमका माहित हा, पण सगळंच नाही ना सांगितलं तुम्ही? तुम्ही काही शोधलेलं आहात काय? तडघर या वाड्याला एक तडघर आहे खरं ना? तुमका कसा माहित? अजीब है आजकल कुठे तळघर? तुम्ही सांगताय का मी शोधू? गुड, आवडलं मला. हे आधीपासून तुम्हाला माहिती होतं? नाही, आत्ता आत्ता कळलं होतं. मग कळल्यानंतर पोलिसांना कळवलं का नाही? रवला सांगूचा. हा गुन्हा आहे दत्ता भाऊ, हे असं काही कळलं तर लगेच पोलिसांना कळवायचं असतं. काय तळघरात माहित नाही. बघू ना आपण काय ते. लिमा लिमा बघा बघतच रवा. अहो तुम्ही गप उभे कित्या? अहो थांबवा त्यांका. माधव भाऊजी, अभिराम भाऊजी, काय झालं वहिनी? ते विश्वासराव यांना पोलीस चौकशीसाठी घेऊन गेले आहेत. थांबवा अभिराम भाऊजी, थांबवा त्यांना. चौकशीसाठीच घेऊन गेलेत ना, मग येईल परत. तुम्ही नाही थांबवणार ना? बरोबर हा, तुमका काय फरक पडता ना? मनातून उकळे फुटत असतील तुमच्या. काय बोलतेस तू? मी तुमका सगळ्यांका बरोबर ओळखलंय, पण मी पण सांगान ठेवतय, जर माझ्या घोवात कोणी अडकवल्यान तर सगळ्या वाड्यात आग लावून जीव देईन मी. अख्खो वाडो पेटवून टाकीन. भावास हे असले तुमच्या भावा पोलीस चौकशीसाठी घेऊन जातात आणि तुम्ही मध्ये पडत नाही. सरिता, तो त्यांच्या प्रोसिजरचा एक भाग आहे, पद्धत आहे ती तशी. ही असली पद्धत? माका नको सांगू कसली पद्धत. घरातल्या एका माणसात पोलीस चौकशीसाठी घेऊन जातात आणि बाकीचे गप बसून उभे राहतात, ही पद्धत? माझ्या गोवाना आजवर काय नाही केलं या घरासाठी आणि काय ना त्याच्या वाट्यात हे असलो आळ? वहिनी, दादावर कसलाही आळ घेतलेला नाहीये. आळ घेतलेलो नाय हा काय? तुम्हीच त्यांना विचारलास ना रघु काकांशी गाठभेट होता हा काय? किती विचारला? ह्या सगळ्याच्या आडून तुम्ही ह्यांच्या मागावर हास, कारण तुमचं तो मित्र हा. भावाचं काय होता काय नाही याची काय पडलेली नाही हा तुमका, पण मित्राचा तपास पूर्ण होऊक वय. सरिता, काय बोलतेस तू? बोलतय मी, बोलतायच मी. जीवाक लागताना म्हणान बोलताय मी. मका नाही येत वरवर बोलूचा. हाय मी फाटक्या तोंडाचा, पण इतरांसारखा अप्पलपोटी नाही होय मी. तुम्ही मुंबईत कधी जातास याचा विचार करतास ना? पण म्हणान माझ्या खोवाक अडकवून बघतास? तुमचा डाव
मग माहित था। सरिता प्लीज सावर स्वतःला। अगं काय बोलतीयस तू? एवढंच जर असतं ना तर ह्या आधीच माधव मुंबईला आला असता। पण त्यालाही हे घर हवंय, त्याला काळजी आहे इथली, इथल्या माणसांची। मग कोण कसा गेला नाही त्यांना अडवू? सरिता अगं त्यांनी काय सांगितलं ऐकलंस ना, कुणीही मागे यायचं नाही, मग कसं जाणार माधव? त्यांनी गावाबाहेर जायचा नाही असं पण सांगितलेला होता, पण तुम्ही निघाला होतास ना। तुमचो काय तो ओळखी ओळखी वापरूच्या म्हणत होतास ना, आता वापरा ना ओळखी। सरिता अजून त्याला काहीही झालेलं नाही, दत्ताची फक्त चौकशी होते। आज चौकशी होता, उद्या हातात बेड्यो पडतील, तरी पण तुम्ही गप्पच उभे राहा। हा उद्या भाव फासावर जाईल, तरी पण तुम्ही गप्पच राहशाल। सरिता बस झालं, खूप झालं। अगं आम्ही त्याचे भाऊ आहोत, वैरी नाही आहोत। काय झालं, कसला आवाज होता? या बघा तुम्ही पोलीस हा, पण तरी पण मी सांगण ठेवतय, जर माझ्या घरात माझ्या घोवावर आळ घेतला माका चालणार नाही। चौकशी करूची तर सगळ्यांची करा। पूर्वा जरा पाणी आण। वहिनींना दे। नको हा माका। वहिनी दादांना घेऊन आलोय ना मी, पाणी प्या। आओ घ्या, आओ घ्या पाणी प्या थोडं। विश्वास मला सांग काय झालंय, दादाला कुठे घेऊन गेला होतास? सांगतो, मी तुला म्हटलं नव्हतं आमच्या नजरेतून काहीच सुटायचं नाही। मला नेने वकिलांच्या ऑफिसमध्ये एक महत्वाचा पुरावा सापडला, ज्याबद्दल मी त्यावेळी तुझ्याशी काहीही बोललो नाही, कारण काय सापडले या वाड्याच्या परिसर। दत्ता भाऊ तुम्ही सांगा सांगा। त्यांना कळला वाड्याच्या परिसरात तळग राहते, काय तळग वाड्याच्या परिसरात? हो विहिरी जवळ आहे ते। होय मला माहिती होत, आणि एवढं सगळं माहीत असून तुम्ही लपवून ठेवलं? तसं काही खास कारण नव्हतं, पण आधीच घरात एवढं सगळं घडत होत म्हटलं आधी सांगणं योग्य नाही। माधव तुला हे सगळं माहित असताना तू हे सगळं लपवून ठेवलंस, का केलंस असं? का केलं, कशासाठी केलं, सगळं कळेल, आणि हे तळघर कधीपासून आहे ते सुद्धा। तुम्ही पोलिसांना या तळघराबद्दल आधी का नाही कळवलं? हे बघा आता काय विचारू नका, आम्ही नंतर कुठल्याच प्रश्नाचं उत्तर देत नाही, आम्ही काय समजायचं? तुम्हाला काय वाटतं काय असेल तळघरात? नाही तुम्ही विचारही करू शकणार नाही असं सापडलंय तिथे।